ಆಗ್ತದ? टूची सुरुवात होते आता आपली माझ्या घरातून. आज प्लॅन मोठे आहेत, गोपाळगड, हेदवी, गुहागर असे. आणि खास रिक्वेस्ट मी आज चालू केले ब्लॉग, हा भावाचा मित्र आहे माझ्या सॅम, लाजू नका सॅम नालासोपारा, कुठे पण नालासोपारा मध्ये त्याचं नाव घ्या, मी ऐकलंय खूप फेमस आहे हा नालासोपारा मध्ये, IDBI कॉलनी मध्ये, लाजू नकोस. आणि हे आपले कालचेच मित्र आज आलेत आपल्या घरामध्ये, तर चला आपलं पुढची राईड सुरू करूया. आणि डायरेक्ट आता मे बी हे आपले गाईड आहेत, गाईड म्हणजे मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला, वाटाडे वाटाडे मराठी भाषामध्ये. तर डायरेक्ट आता बाईक. गुड मॉर्निंग मित्रांनो, डे टू कोकण राईड ची सुरुवात झालेली आहे माझ्या घरापासून. आणि आज आम्ही जातोय गुहागर येथे लाईट हाऊस आणि एक गोपाळगड करून एक छोटासा गड आहे, म्हणजे लाईट हाऊस आणि जो गोपाळगड बाजूबाजूलाच आहेत. सो आपल्याला आज जॉईन केलं आहे परत नवीन दोन मित्रांनी, ते पुढे फोर व्हीलरमध्ये आहेत. आणि कालचेच आपले रायडर आज परत त्यांनी आपल्याला जॉईन केलेलं आहे. गरपासून आणि माझ्या गावापासूनचं मधलं सेंटर तळी. आता इथून आपल्याला मे बी राईट मारायचं आहे टुवर्ड्स कंपनी दाभोळ वीज प्रकल्प जो आहे एन्ड्रॉन, तिथे आपल्याला जायचं आहे. आता इथून तुम्हाला दिसत असेल बोर्डवरती लेफ्ट मारला तर गणपतीपुळे मला 70 किलोमीटर्स आहेत. आपल्याला जायचं आहे गोपाळगड किल्ला 21 किलोमीटर राईट साईडला. सो पुढे ना राईट आहे, सिग्नल दाखवूया, राईटला आपण कॉर्नरला उभं राहून त्यांची वाट बघूया. हे राईट मारून आता टुवर्ड्स आपण एन्ड्रॉन कंपनीचा हा रस्ता आहे. जर बघाल हा गेट आहे एन्ड्रॉनचा पॉवर प्लांटचा, इथून आतमध्ये तो पॉवर प्लांट आहे. त्या बघा, जर माझा कॅमेरा जस्टिस करत असेल तर त्या चिमण्या आहेत पॉवर प्लांटच्या तिथे. खूप जुना प्रकल्प आहे हा महाराष्ट्रातला दाभोळ वीज प्रकल्प आहे. गोपाळगड 6 किलोमीटर, अंजनवेल दीपगृह 3 किलोमीटर. सो आपल्याला लेफ्ट मारायचं आहे, लेफ्ट मारून 3 किलोमीटरला आहे. हे बघा, समोर दिसते हा पूर्ण प्लांटचाच भाग आहे, मस्त असं दृश्य आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेलच आणि माझ्या उजव्या हाताला पण ते सेमच आहे, पूर्ण एकच प्लान. एक तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, तो व्ह्यू फक्त बघा आणि त्या व्ह्यू मधनं तुम्हाला समजेल की किती असं मस्त असं समुद्राच्या लाटा आहेत. पूर्ण असं समुद्राच्या लाटा दिसत आहेत. हा पूर्ण दाभोळचा एरिया आहे, बघाल तर मस्त असा सिनरी आहे. घाट गोपाळगडला जायला हो, पूर्ण असं वळणदार.
घर फिरते घर लाइट हाऊसला पोचलेलो आहे, बट लाइट हाऊसचा टायमिंग आहे, सो तुम्हाला तोपर्यंत एक व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा. आणि हा इथे एकच डोंगर आहे, डोंगराला एज आहे, त्या पुढे समुद्र आहे. हा पूर्ण सिनेरियो बघा आणि समुद्र किनारा पूर्ण पूर्ण निळं पाणी आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो, पूर्ण झूम करून पूर्ण निळं पाणी आहे. बघाल तर या एजला जायचं बोलतात मित्र लोक बघायला. सो पूर्ण असा व्ह्यू आहे समुद्राचा. मित्र एकमेकांची मजा घेत आहेत. सुशांत का गंभीर आहेत. मध्ये आहेत आपण, ही अशी एंट्री आहे. मित्रांचा आवाज बघा किती. इथून वरती जायचंय लाईट हाऊसला. सचिन चव्हाण येत आहेत. पाय मोडलेला म्हणून येतोय. हा समुद्र किनारा पूर्ण. मस्त असा व्ह्यू. गाईड करतायत काहीतरी समीर. बोला सुमित. सुमित बोला. मग सांगा कुठल्या बोटी जातो तिकडे. हा पप्पू गाईड. असा व्ह्यू समुद्र किनारा पूर्ण, जिथे तुमची नजर जाईल तिथपर्यंत समुद्र आहे. झालेला आहे. आता आपण जातोय गोपाळगड या ठिकाणी. मीन्स लाईट हाऊसच्या बाजूलाच आहे, 2 मिनिटावरच आहे. गड डायरेक्ट आता आपण आपल्या मोबाईल वरती शिफ्ट होऊया. गोपाळगडावरती आपण आलेलो आहे. गोपाळगडाची भिंत वरती आपण चढूया. सो अशी ही तटरक्षक भिंत आहे आणि हा एरिया आहे. जस्ट आता आपण चढतोय, बघूया कुठपर्यंत आपल्याला जाता येईल. हो असा किल्ला. मे बी पावसाळ्यात इथं खूप दृश्य चांगलं असेल पावसाळ्यामध्ये. बघूया आपण आपल्याला काय फिरता येतं. सो किल्ल्याची भिंत आणि खालती ना असं बघाल गॅप आहे एवढा मोठा. मे बी तर्क लावला तर त्या काळी किल्ल्यात कुणी घुसू नये यासाठीचं नियोजन असावे, पाणी असेल या ठिकाणी, म्हणजे जेणेकरून आतमध्ये कोणी शिरकाव करू शकत नाही. अशी ही भिंत, या भिंतीवरनं आपण चालतोय. पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे. किल्ल्याच्या परिसरामधनं तुम्हाला
हा दाबोळ वीज प्रकल्पाचा प्लॅन पण दिसतो. पूर्ण अशी किल्ल्याचीच ही जमीन आहे. ही भिंत अशी इथून पूर्ण बॉर्डर तिथपर्यंत आहे. पूर्ण अशी तटबंदी आहे. बट आता तिथे आम्हाला जायचं नाही आहे. आता लेट झाले खूप. खालती पूर्ण अशी आंब्राई आहे. आंब्याची झाडं आहेत खूप सारे. सो आता आपण परत आलो आहे. सो परत त्याच रस्त्याने परत जाऊया. किल्ल्याची इन्फॉर्मेशन मी विकिपीडियामधनं घेऊन डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. मस्त किल्ला आहे. फिरण्यासारखा आहे. खालती मे बी जसं पुरातन काळामध्ये असायचं. विहीर आहेत. या पाण्याच्या टाक्या आहेत. आय डोंट नो बट आहे तिथे. मस्त असा किल्ला. चला तर पुढचा प्रवास आपण सुरू करू. सो आपलं गोपाळगड आणि लाईट हाऊस दोन्ही पण झालेलं आहे. आता आपण उतरतोय. हा थोडासा घाट सेक्शन आहे. मस्त असा घाट सेक्शन. आपण गोपाळगड ते गुहागर एक शॉर्टकट आहे. फाटा आहे. 7 किलोमीटरचा आहे. घाट सेक्शन आहे. थोडंसं उजव्या हाताला बघितलं तर पूर्ण समुद्र किनारा. तर परत एकदा तुमचं स्वागत आहे. आताच लंच झालेलं आहे आमचं. गुहागर येथे श्रद्धा हॉटेल येथे आम्ही व्हेज नॉनव्हेज असं जेवण जेवलेलं आहे. आता मी आलो आहे माझ्या गावापासून असलेल्या जवळच्या बीचमध्ये, गुहागरचा बीच. सो माझ्या पाठी हा समुद्र आहे. आणि इथे पण रश आता बऱ्यापैकी आहे, कारण 3-4 दिवस कंटिन्यू सुट्टी आहे. बट ऑब्व्हियसली सगळं पब्लिक बाहेर पडलेलं आहे. सो चला फटाफट एक फेरफटका मारूया बीचवरती. तर इथे तुम्हाला घोडागाडी पण भेटेल. घोडागाडीमध्ये बसण्याचा पण अनुभव तुम्हाला घेता येईल. घोडागाडी आहे. परत ही 4-व्हीलर छोटीशी बाईक आहे. आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे जो बलून आहे, बलून राईड काय बोलतात त्याला, ते बलून राईड पण तुम्हाला इथे अनुभवता येईल. बनाना राईड पण आहे. जेट स्की पण आहे. ते तुम्हाला दाखवतो. ही बनाना राईड आहे. इथे जेटस्की काहीतरी बोलतात त्याला. ही जेटस्की पण तुम्हाला इथे अनुभव करता येईल. सो साधारणपणे असा बीच आहे गुहागरचा. क्लीन आहे. गर्दी थोड्या प्रमाणात आहे. नाच्या बरोबरच आहे, कारण की एरवी हा बीच नेहमीच भरलेला असतो. बट आता थोडंसं या कोरोना सिच्युएशनमध्ये बीच रिकामाच आहे. असा समुद्र मे बी आता भरतीची वेळ झालेली आहे. इथे एक सिमेंटचा असा एक पूल बनवलेला आहे.
जो पूर्ण असा पूल इथून असा बीचपर्यंत गेलेला आहे, जेणेकरून तुम्ही समुद्रात थोडा येऊ शकता. सो हा पूर्ण असा समुद्र आता भरती आहे मे बी. सो पाणी वरती येतं आहे हळूहळू. खूप थंड असं वातावरण आणि पाणी खूप स्वच्छ आहे बघाल तर, अजिबात त्याच्यात काही घाण नाही आहे. तर अशा प्रकारे आम्ही गुहागरच्या बीचवरती खूप सारी धमाल मस्ती केली. बट ज्यासाठी आम्ही आलो होतो गुहागरला, तो जो दृश्य होतं जे तुम्हाला मला दाखवायचं आहे त्याला खूप टाईम लागणार आहे. सो आम्ही डिसाईड केलं जवळच माझ्या भावाच्या मित्राच्या घरी वेट करावं, कारण की तुम्हाला जे मी ते दृश्य दाखवणार आहे ते तुम्ही बघून तुमचे डोळे एकदम भारावून जातील. म्हणजे कोकणामध्ये पहिल्यांदाच इतक्या वर्षात समुद्रकिनारी असं काही बघायला भेटत आहे. सो कनेक्ट रहा, मी तुम्हाला संध्याकाळी परत भेटणार आहे गुहागरच्या बीचवरती. हा रस्ता आता एन्जॉय करा. सो आपल्याला जॉईन झालेत आमचे बंधुराज वहिनी आणि गणेश सवन. हा एक भाऊ आहे माझी वहिनी आणि तिथे गणेश सवन. हे दृश्य बघण्यासाठीच मी खास करून कोकण राईडचा प्लॅन केला होता. तर ह्या निळ्या लाटा बघण्यासाठीच खास मी कोकणात आलो होतो. कोकणात पहिल्यांदाच हा सर्वांना अनुभव घेता येत आहे. हे एक सूक्ष्मजीव आहेत जे चंद्रप्रकाशामध्ये चमकतात, त्यामुळे पूर्ण पाण्यामध्ये निळसर असा रंग आलेला आहे. होपसो तुम्हाला हे आवडला असेल. रात्रीचा व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो. शृंगार तळी आपल्याला जायचंय. गार हवा सुरू झालेली आहे आता. मला माहिती नाही या लाईटमध्ये लो लाईटमध्ये हा कॅमेरा किती जस्टिस करेल. अशा प्रकारे दिवस दुसरा रायडिंगचा समाप्त झालेला आहे. आज दिवसभरात मी खूप सारी मजा मस्ती केलेली आहे, बाईक राईड केलेली आहे. आम्ही लाईट हाऊस, गोपाळगड, गुहागरचा समुद्र व समुद्रावरील ती निळ्या रंगाच्या लाटा असं सगळं दिवसभरात पूर्ण अनुभवलेलं आहे. होप सो मी जे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला आवडला असेल. जर आवडला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुखी रहा, निरोगी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.